अखेर जत तालुक्यामध्ये प्रहारचा झेंडा फडकला. सांगली जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील या प्रहारच्या वाघाने जत तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांच्या हाती प्रहार पक्षाचा झेंडा दिला. आज दिनांक 16 ऑगस्ट 2020 रोजी जत शहरामध्ये जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील, शिराळा तालुका अध्यक्ष श्रीराम नांगरे पाटील, अल्पसंख्याक कल्याण समिती सांगली जिल्हा अध्यक्ष सलीम एन गवंडी यांच्या हस्ते प्रहार संघटनेच्या कार्यालयाचं उद्घाटन झाले. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी सांगताना सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणाले की येत्या काळात सांगली जिल्हा प्रहारमय करणार असून संपूर्ण तालुक्यात सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी प्रहार नेहमीच काम करत असेल आणि जत तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी शिराळा तालुका विभाग प्रमुख दादा पाटील, रणजित माने, ऋषिकेश घोडे, जत शहर अध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष अर्षद गवंडी, जत शहर युवक अध्यक्ष विकास राठोड, जत शहर युवक उपाध्यक्ष अनिल बिराजदार, रुग्णसेवक शिवानंद गुरव, जत तालुका सल्लागार होनमोरे सर, जत शहर सल्लागार मेटकरी सर, याकूब उमरावी, सुनील रास्ते, शिवलिंग बिराजदार आदी उपस्थित होते. प्रणय वाघमारे, तालुका. नमस्कार. आपण जत शहरामध्ये आज आपल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करतो. प्रहार जनशक्ती पक्ष आज प्रहार म्हटलं की प्रहारच्या दोन बाजू आहेत, एक प्रहार आणि प्रहारची दुसरी बाजू म्हणजे प्रहार ज्या साठी ओळखलं जातं ते रुग्णसेवा. खरं तर ह्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून, तर हे संपर्क कार्यालय फक्त त्याचं नाव आहे पण खरं तर आपला हा रुग्णकक्ष असणार आहे की जो तळागाळातला शेवटचा घटक आहे जो अजून म्हणजे त्या रुग्णसेवेपासून वंचित आहे त्याची सेवा ह्या आमच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून केली जाणार आहे. बऱ्याच योजना आहेत. आज मी बघतो की कालचा विषय आहे प्रकाश हॉस्पिटलला इस्लामपूरमध्ये कोविडच्या सिमटम्स दिसत होत्या म्हणून एक रुग्ण ॲडमिट केला होता. पण त्याला कोविड किंवा त्याला तसं काही नव्हता, तो रोग नव्हता, परंतु त्याचं बिल 7-17 हजार रुपये झालं होतं. तर यावेळी आपण ज्या काही ट्रस्टी हॉस्पिटल आहेत किंवा ज्या काही महात्मा फुले आरोग्यदायी योजना असेल किंवा प्रधानमंत्री आरोग्य योजना असेल किंवा त्याच्याही पुढे जाऊन एखाद्या योजनेतच बसत नसेल तर त्यासाठी आर्थिक मदत उभा करून ह्या रुग्णकक्षेच्या माध्यमातून त्या शेवटच्या रुग्णाला सेवा करू जाणार आहे. हा खरा तर ह्या आमच्या संपर्क रुग्णकक्षाचा उद्देश आहे आणि असे रुग्णकक्ष आपण तालुक्याच्या आणि काही शहरांमध्ये वाड्या वस्त्यामध्ये उभा करून त्या माध्यमातून शेवटच्या घटकाला सेवा पुरवणार आहोत. सुनील बागडे साहेबांचं काम खूप छान आहे, त्यांच्या संपूर्ण टीमचं काम खूप छान आहे. ह्या माध्यमातून मी ईश्वराला प्रार्थना करतो की जास्तीत जास्त ह्या सर्व टीमच्या हातून ईश्वरी हे आरोग्य सेवेचं काम घडावं.